नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये लंबवृत्त चितीचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडरचा अभ्यास केला होता. आता चला, आज या व्हिडिओमध्ये आपण लंबवृत्त चितीचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडरवर आधारित मनोरंजक उदाहरणे पाहूया. मानस, चल आपण मैदानावर जाऊन खेळू. हो चल. अरे मानस, हे काय, मैदानात तर काम चालू आहे. हो बघ, हा रोलर किती मोठा आहे. खेळाच्या मैदानाचे सपाटीकरण करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. मैदानाचे क्षेत्रफळ तर 2200 चौरस मीटर आहे. मग पूर्ण मैदानाचे सपाटीकरण करण्यासाठी या रोलरला किती फेऱ्या माराव्या लागतील? हे तर आपण गणिताद्वारे सहज माहीत करू शकतो. याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. बघ थॉमस, जेव्हा रोलर एक फेरी पूर्ण करतो तेव्हा तो त्याच्या वक्र पृष्ठफळा एवढे मैदानाच्या क्षेत्रफळाचे सपाटीकरण करतो. तू मला रोलरचा व्यास आणि लांबी सांगू शकतोस का? रोलरचा व्यास 70 सेंटीमीटर आहे आणि लांबी 100 सेंटीमीटर आहे. आता बघ थॉमस, आपल्याला माहित आहे की एका वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 2πr आणि h चा गुणाकार आहे, जेथे r आणि h क्रमशः वृत्तचितीची त्रिज्या आणि उंची आहे, जे आपण पाय डी एच चा गुणाकार असे देखील लिहू शकतो. येथे रोलर वृत्तचिती आहे आणि त्याची अभिमुखता आडवी आहे, त्यामुळे येथे वृत्तचिती रोलरची लांबी त्याच्या उंची समान असणार. चला या सूत्रात क्रमशः डी च्या जागी रोलरचा व्यास 70 सेंटीमीटर आणि एच च्या जागी रोलरची लांबी 100 सेंटीमीटर लिहून ते या प्रकारे सोडवूया. अरे वा, आपल्याला रोलरचे वक्र पृष्ठफळ 2.2 चौरस मीटर मिळाले. आता आपल्याला काय करावे लागेल मानस? आता तर खूप सोपे आहे. बघ थॉमस, एका फेरीत रोलर 2.2 चौरस मीटर क्षेत्रफळ सपाट करतो, तर पूर्ण मैदान म्हणजे 2200 चौरस मीटरला सपाटीकरण करण्यासाठी रोलरला किती फेऱ्या माराव्या लागतील याचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला फक्त मैदानाचे क्षेत्रफळ 2200 चौरस मीटरला रोलरच्या एका फेरीत सपाटीकरण होत असलेले क्षेत्रफळ 2.2 चौरस मीटरने भाग द्यायला हवा. अच्छा, बघ मानस, मैदानाचे सपाटीकरण करण्यासाठी रोलरला 1000 फेऱ्या माराव्या लागतील. इतक्या साऱ्या फेऱ्या, मग तर आज मैदानात खेळायचा बेत रद्द. चल आपण आपल्या जगात परत जाऊ आणि माझ्या घरी जाऊनच काहीतरी खेळू. या उदाहरणासह आपण पाहिले की कशा प्रकारे लंबवृत्तचितीच्या पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडरवर आधारित आपल्या दैनंदिन आयुष्यातील समस्या सोडवल्या जाऊ शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहणार आहोत.